महत्त्वाची बातमी नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृती दिनानिमित्त पुण्यामध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यामधल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हे आंदोलन केलं जात आहे. दाभोलकरांच्या हत्येला आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जर दाभोलकरांच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 वर्ष लागत असतील तर या देशामध्ये सर्वसामान्यांचं काय, असा संतप्त सवाल डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. डॉक्टर हमीद दाभोलकर जे नरेंद्र दाभोलकरांचे चिरंजीव आहेत आपल्या बरोबर आहेत. सर मला सांगा, जवळपास 10 वर्ष उलटून गेलेली आहेत. आज मनामध्ये खंत आहे 10 वर्षानंतर सुद्धा मुख्य सूत्रधारापर्यंत तपास यंत्रणांना पोहोचता येत? नक्कीच खंत आहे एका बाजूला की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून हा एका व्यापक कटाचा भाग होता असं तपास यंत्रणा म्हटलेलं आहे, आणि तरी देखील त्या व्यापक कटाचा सूत्रधार अजून पकडला गेलेला नाही आहे. ही खंत एका बाजूला असली तरी दुसऱ्या बाजूला मर्यादित अर्थाने याचं समाधान देखील आहे की जे प्रत्यक्षामध्ये गोळी झाडणारे संशयित मारेकरी होते त्यांना पकडलं गेलं आहे, त्यांच्यावरती ट्रायल चालू आहे, आणि जे काम थांबावं म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून करण्यात आला ते काम अजिबात थांबलेलं नाही, उलट त्यांच्या बलिदानातनं प्रेरणा घेऊन आणखीन दुप्पट जोमाने ते काम चालू आहे. आत्ता जवळपास 10 वर्ष उलटून म्हणजे गेलेले आहेत या सगळ्या संपूर्ण घटनेला, तुमच्या आता पुढची भूमिका काय असेल किंवा जे काम अनिश्चित राज्यामध्ये सुरू आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं लोकांपर्यंत अधिक जोमानं किंवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी घेऊन जा? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून हा ते जे काम करत होते त्या कामाच्या ते काम थांबावं म्हणून झाला, हा काही वैयक्तिक वैमनस्यातून झालेला खून नव्हता, त्यामुळे ते काम पुढे चालू ठेवणं हेच आमचं सगळ्यात महत्त्वाचा निर्धार आहे. आज आम्ही जादूटोणा विरोधी कायद्याची एक राज्यव्यापी यात्रा जी अनिसमार्फत काढली जाणार आहे, त्या यात्रेला त्याच विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती ब्रिजवरती झेंडा दाखवणारे जिथे डॉक्टरांवरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.